आजही 24 तास एक पाऊल पुढे। खरं तर या देवस्थानांना श्रीमंत बनवण्याची किमिया केली आहे ती त्यांच्या भक्तांनी। दान करण्यामागे प्रत्येक भक्ताची भावना ही वेगळी असते। काही जण नवस फेडण्यासाठी दान करतात, तर काही नवस पूर्ण व्हावा म्हणून पेटीत दान टाकतात, आणि विशेष म्हणजे यात सेलिब्रिटीपासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे। तिरुपती बालाजी मंदिराला आजपर्यंत परदेशातून मिळालेल्या दानाची ही सगळ्यात मोठी रक्कम आहे। देशातल्या अनेक भक्तांनी दानस्वरूपात बालाजी मंदिराला मोठ्या प्रमाणात दान दिलंय। काहींनी जाहीरपणे तर काहींनी गुप्त दान केलंय। आज देशात तसंच परदेशात बालाजीचे लाखो भक्त आहेत। ते बालाजीच्या चरणी दान अर्पण करतात। उद्योगपती विजय माल्या यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तिरुमला तिरुपती देवस्थानला 3 किलो सोनं दान केलंय। विजय माल्या यांची भगवान व्यंकटेश्वरावरती श्रद्धा आहे। त्या 3 किलो सोन्यातून मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजावर सोन्याचा मुलामा चढवण्याची विनंती माल्यांनी मंदिर प्रशासनाला केली आहे। मैं यहाँ प्रार्थना करने आया हूँ। यहाँ मैं पिछले 20 सालों से आ रहा हूँ। यहाँ मैं अपनी पूरी आस्था से आता हूँ। विजय माल्यांनी बालाजी मंदिराला हे काही पहिलंच दान दिलंय असं नाही। 15 वर्षांपूर्वी माल्यांनी मंदिराला व्यंकट विजयम दान केलंय। अमिताभ बच्चन बॉलिवूडचा महानायक, अमिताभ बच्चन देखील बालाजीचे भक्त आहेत। मुलगा अभिषेकचा विवाह असो की नात आराध्याचा जन्म, बच्चन परिवार तिरुमला तिरुपती देवस्थानात बालाजीच्या दर्शनाला हमखास येतात। अमिताभ यांनी बालाजी देवस्थानला 10 कोटी रुपये किमतीचं मंदिर दान केलंय। हे मंदिर मौल्यवान अशा रत्नांनी जडवलेलं आहे। असे अनेक भक्त बालाजीच्या मंदिरात दान करतात। काही लोक उघडपणे तर काही गुप्त दान करतात। नुकतंच दिल्लीच्या नोएडा मधल्या एका व्यावसायिकानं बालाजी मंदिराला 5 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दान स्वरूपात दिलाय। या मंदिराला भक्तांनी अशाच स्वरूपात दान दिलं असून काहींनी आपलं नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे। तुमचा विश्वास बसणार नाही, पण तिरुमला तिरुपती देवस्थानला 2012-13 या वर्षामध्ये 2000 कोटींचं दान प्राप्त झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, झी 24 तास एक पाऊल पुढे।